पिंपरी चिंचवड परिसरातल्या भोसरीमध्ये एका गणेश मंडळाने वर्गणी न देणाऱ्यांना उठाबशा काढायला लावल्या होत्या। मंडळाच्या या दादागिरीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात पिंपरी चिंचवडचं नाक कापलं गेलं होतं, पण महापालिकेला तसं वाटत नाहीये। मनपाने या मंडळाचा चक्क सत्कार करण्याचा निर्णय घेतलाय। भोसरीमधल्या एका बेकरीत काम करणाऱ्या मजुरांनी वर्गणी दिली नाही म्हणून श्रीराम मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या मजुरांना चक्क उठाबशा काढायला लावल्या होत्या। या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण राज्यात शहराचं नाव बदनाम झालंय। प्रसारमाध्यमांनी हा प्रकार चव्हाट्यावर आणल्यावर अजित पवारांनीही नाराजी व्यक्त केली होती। कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुठल्याही बाबतीमध्ये कुणी जरी केला तर पोलिसांनी त्याच्या संदर्भामधली पावलं उचललीच पाहिजे। हे खरं आहे, कारण पोलिसांनी त्याच्यामध्ये बघ्याची भूमिका घेऊन अजिबात चालणार नाही, मग कुठल्याही प्रकार तो असू द्या, हे माझं मत आहे। मंडळाचा हा प्रताप उघड झाल्यावर श्रीराम मित्र मंडळाने चोराच्या उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली। प्रसार माध्यमांचं डोकं ठिकाणावर आहे का असा देखावा त्यांनी सादर केला। आता मनपाला श्रीराम मित्र मंडळाच्या उलट्या बोंबा बक्षीस पात्र वाटले आहेत। मनपाने समाज प्रबोधन गटातून मंडळाला द्वितीय क्रमांकाचं बक्षीस देण्याचा निर्णय घेतलाय। एवढंच नाही तर ज्या अजितदादांनी तेव्हा नाराजी व्यक्त केली होती त्यांच्याच हस्ते मंडळाला बक्षिसं दिली जाणार आहेत। हे पारितोषिक दादांच्याच हस्ते वितरण होणार आहे। आता अधिवेशन आहे तर दादांनी तारीख दिली की लगेच तो कार्यक्रम घेऊन मी तुम्हाला सांगेन। आता मनपाने जाहीर केलेला हा पुरस्कार कोणत्या निकषांवर आहे हे मनपालाच माहीत, पण गुंडगिरीला पुरस्कार देणाऱ्या मनपाच्या हेतूंवरच शंका उपस्थित झाली आहे। मनपाचंच डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न यातून उपस्थित होतोय। पिंपरी चिंचवडमधल्या भोसरीतल्या श्रीराम मित्र मंडळाचा मुजोरपणा प्रसारमाध्यमांनी चव्हाट्यावर आणला। त्याच प्रसारमाध्यमांना टार्गेट करत श्रीराम मित्र मंडळानं प्रसारमाध्यमांचं डोकं ठिकाणावर आहे का अशा आशयाचा देखावा सादर केला। महानगरपालिकेनंही आश्चर्यकारकरीत्या या देखाव्याला पुरस्कार दिलाय। म्हणूनच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं तरी डोकं ठिकाणावर आहे का हा प्रश्न आपोआपच उपस्थित झालाय। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।